आणि तयारी दहावीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत घाणेकर मॅडम आहेत आणि त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, आपण मगाशी भाषांतराबद्दल बोलत होतो की भाषांतराला खूप मार्क्स असतात, त्या दृष्टीने काय सांगाल विद्यार्थ्यांना, कशी तयारी करावी? भाषांतर करताना ते शब्दशहा केलं पाहिजे का किंवा कसं? भाषांतर अर्थात शब्दशहाच अपेक्षित आहे. जे मूळ उताऱ्यामध्ये, संस्कृत मूळ उताऱ्यामध्ये जे शब्द आहेत ते सगळे त्यांचे भाषांतरित होणं अपेक्षित आहे. त्यांचा क्रम व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. कारण ज्या माध्यमातून ते भाषांतर लिहित आहेत, मराठीतून भाषांतर ते लिहित आहेत, तर मराठी भाषेच्या रचनेला कुठेही बाधा येता कामा नये. आणि मूळ संस्कृत उताऱ्यातले पण सगळे शब्द त्यांचे भाषांतरित झालेले. अगदी मॅडम, याबद्दल बोलू थोडंसं विस्ताराने. आपल्याला फोन येतोय आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये भर असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे आपण फोन घेतले पाहिजे. सुकृत प्रभू बोलतोय आपल्यासोबत मुंबईहून. सुकृत, प्रश्न विचार. गुड मॉर्निंग सुकृत. माझे दोन प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की जो भुंज टेबल आहे तो आम्हाला कठीण जातो पाठ करायला, तर त्याबद्दल तुम्ही थोडं टिप्स द्या ना. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर आम्हाला लेटर आणि ते चार पैकी दोनच येतात की तीन येऊ शकतात, तर असं असेल तर लेटर थोडं कोणते महत्वाचे त्याबद्दल सांगा ना थोडं. पत्र लेखनाच्या बाबतीत मगाशी मी म्हटलं की दोनच पर्याय येणार आहेत, पण चारापैकी कोणतेही दोन येणार आहेत हे मुलांनी लक्षात घ्यावं. दोनच पर्याय करून ठेवावेत, तर त्यांना आयत्या वेळेला जे येणारे पर्याय आहेत ते या चारापैकी कोणतेही दोन असू शकतील. पत्रलेखनाच्या बाबतीत जसं तो म्हणतोय की पत्र लेखनासाठी त्यांनी 8 पत्रलेखनाचे नमुने पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत, त्यामुळे येणारं पत्र जे आहे ते त्या 8 पैकीच कोणतरी असणार आहे, त्यामुळे ती पत्र त्यांनी व्यवस्थितच करायला हवीत. 8 नमुने नीट करणं आवश्यक आहे. शैलेंद्र कुलकर्णी बीडहून आपल्यासोबत बोलतोय. शैलेंद्र, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, नमस्कार. मॅडम नमस्कार. शैलेंद्र, हा, ते स्थूल वाचनाचे जे दोन धडे आहेत ना, त्यापैकी कुठल्या धड्यावर ह्या वर्षी प्रश्न विचारला जाईल? आणि प्रश्न 5 असतो ना, त्यामध्ये ते घटनाक्रमानुसार फेरमांडणी करा हा प्रश्न ऑर मध्ये दरवर्षी येतोच का? कारण 1-2 प्रश्नपत्रिकांमध्ये मी तो प्रश्न आला नव्हता. नाही, पहिला प्रश्न त्याचा स्थूल वाचनासाठी होता. तर स्थूल वाचनासाठी निश्चित गद्य की पद्य हे आता मुलांना सांगता येणार नाही, कारण गद्यावरचा किंवा पद्यावरचा कसाही प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतरच त्यांना ते कळणार आहे की आपल्याला आलेला स्थूल वाचनाचा प्रश्न गद्यावरचा आहे की पद्यावरचा आहे. दुसरं तो असं म्हणतोय की घटनाक्रम लावा, तर ते प्रत्येक वेळेला पर्याय येणार. संस्कृत प्रश्नांची उत्तरं किंवा घटनाक्रम लावा, तो वगळला जाणार नाहीये कुठल्याही प्रश्नपत्रिकेतून. आकाश जोशी आपल्यासोबत बोलतोय सासवडून. आकाश, प्रश्न विचार तुझा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार आकाश. माझा असा प्रश्न आहे की आपण जेव्हा मराठीत भाषांतर करतो ना, तर ते संदर्भ द्यावा लागेल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की श्लोक भाषांतर करताना त्यांना स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे का? भाषांतरामध्ये संदर्भ प्रत्येक उताऱ्याला अपेक्षित नाहीये, पण काही पाठ असे आहेत, जसा प्रतिमागृह वर्णनम धडा आहे जो प्रतिमा नाटकातला आहे, किंवा मेघदूत संवाद आहे तो मेघदूतातला आहे, तर असे काही ठराविक पाठावरचे जे उतारे आहेत तिथे त्यांनी संदर्भ लिहिणं अपेक्षित आहे. बाकीच्या ठिकाणी त्यांनी संदर्भ नाही लिहिले, नुसतंच भाषांतर लिहिलं तरी चालणार आहे. आणि स्पष्टीकरण देणं, स्पष्टीकरण पद्याला मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे गद्याला अपेक्षित नाही, पण पद्याला जर एखाद्या श्लोकाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य असेल तर त्यांनी आवर्जून ते लिहावं. श्वेता जगताप बोलते आपल्यासोबत पुण्याहून. श्वेता, प्रश्न विचार तुझा. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग श्वेता. मला थोडस धातुसाधित विशेषण आहे याबद्दल थोडस मार्गदर्शन पाहिजे होतं. आणि दुसरा प्रश्न, अपठित पद्याचे भाषांतर केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे का? धातुसाधित विशेषणांच्या बाबतीमध्ये धातुसाधित विशेषण ही त्यांना रूपे ओळखामध्ये येणार आहेत. रूपे द्यामध्ये धातुसाधित विशेषण त्यांना येणार नाहीयेत. त्यामुळे 9वीला झालेली 2 धातुसाधित विशेषण, आता 10वीची 2 धातुसाधित विशेषण, अशा 4 विशेषणांचा अभ्यास केल्यानंतर रूपे ओळखामध्ये त्यांना 1 विशेषण निश्चितपणे येणार आहे. त्यामुळे त्या प्रश्नासाठी त्यांनी विशेषणांची तयारी करावी. आणि अपठित पाद भाषांतराला तर स्पष्टीकरणाची अजिबात आवश्यक गरज नाहीये. सानिका जाधव बोलते आपल्यासोबत अहमदनगरहून. सानिका, प्रश्न विचार तुझा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मराठीत उत्तरे द्या हा जो प्रश्न आहे, त्यात काही धड्यांमध्ये एकाच वाक्यामध्ये उत्तर आहे, तर त्यासाठी काही संदर्भ द्यावा लागतो का? मराठीत उत्तरं लिहिताना ज्या ठिकाणी एका वाक्यातच उत्तर येत आहे, तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्या पाठामध्ये आजूबाजूला कुठेतरी असतेच, म्हणून निव्वळ 2 गुणांसाठी एका वाक्यात ते उत्तर लिहू नये, तर त्या ज्या भागावर तो प्रश्न विचारला गेलाय त्याची आधीची जर पार्श्वभूमी त्या उत्तराला जुळणारी असेल तर निश्चितपणे ती पण त्यांनी त्याच्यामध्ये ऍड करावी. द्यायला हरकत नाहीये. मोहित खाके बोलतोय आपल्यासोबत मुंबईहून. मोहित, प्रश्न विचार. हॅलो मॅडम, माझं नाव रोहित आहे. रोहित, हा, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा आहे की रुपेलिया या प्रश्नामध्ये शब्दाचे वैकल्पिक रूप लिहिणे आवश्यक असते का? हो, ज्या ठिकाणी
ज्या ठिकाणी वैकल्पिक रूप आहे त्या ठिकाणी मूळ रूप आणि वैकल्पिक रूप दोन्ही लिहिणं अपेक्षित आहे. मॅडम पुन्हा फोन आलेला निलेश शिंदे बोलतोय कराडहून आपल्यासोबत. निलेश प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम. हॅलो गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग निलेश प्रश्न विचार. हॅलो मॅडम भाषांतरासाठी गद्य व पद्य कोणते आवश्यक उत्तर आहे पाठांतरासाठी. पाठांतरासाठी भाषांतरासाठी तो म्हणतोय की पद्यातले कोणते येऊ शकतात गद्यातले कोणते. पद्य तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जी पाचही पद्धती त्याने भाषांतरासाठी व्यवस्थित करणंच अपेक्षित आहे कारण येणाऱ्या गटामध्ये कोणत्या पद्यातला श्लोक येईल हे निश्चित आपण सांगू शकत नाही. आणि गद्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कथात्मक आणि संवादात्मक उतारे त्यांनी व्यवस्थित केले तर त्यांचं गद्य भाषांतरही अचूक येईल. बरोबर. मॅडम व्याकरणाला 24 मार्क्स आपल्याला इथे पेपरमध्ये दिसतात. व्याकरणाच्या दृष्टीने 24 पैकी 24 मार्क्स मुलांना मिळू शकतात. कशी तयारी करावी मुलांनी काय काय केलं पाहिजे. व्याकरणात मुळात मुलांचे मार्क जे जातात ते त्यांचं पाठांतर व्यवस्थित ज्या ज्या ठिकाणी जे तक्ते आहेत नामांचे किंवा क्रियापदांच्या प्रत्ययांचे तक्ते आहेत ते जर त्यांचे अचूक पाठ नसतील तर त्यांचे भाषा व्याकरणाचे मार्क निश्चितपणे जाणारच आहेत. त्यामुळे रूपे द्यासारखा प्रश्न किंवा रूपे ओळखासारखा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पाठांतर तर अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्यांना ते मार्क मिळणारच नाहीयेत. शिवाय काही पाठाधारित त्यांना प्रश्न असतात जसं वाक्यांशाच्या जोड्या जुळवा आहेत पर्याय निवडा आहेत याच्यासाठी त्यांचं पाठांचं वाचन सुद्धा तितकंच असणं गरजेचं आहे कारण अचूक पर्याय लिहिण्यासाठी किंवा वाक्यांशाची जोडी जुळवण्यासाठी त्यांना ते पाठाचे संदर्भ आवश्यक असतात. अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला त्याची चर्चा करायची आहे मॅडम की वेळेचं नियोजन कसं करावं. पण इथे आपण एक ब्रेक घेतो आहोत आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा मॅडम सोबत बोलणार आहोत. पहा फक्त आयबीएन लोकमत.